सलील मला सांग, स्वप्नात पाहिली राणीची बाग एकदा काय झालं? ही 1999-2000 मध्ये केलेली बालगीत किंवा नक्षत्रांचे देणे आता खेळानाचा हा अतिशय गाजलेला कार्यक्रम आणि आता अग्गूबाई ढग्गूबाई, तर बालगीताला संगीत देणं हा काही एक वेगळा अनुभव असतो का? मला तर फार आवडेल की मला जर पीडियाट्रिक संगीतकार कोणी म्हणलं तर, कारण तो खरंच एक वेगळा विचार असतो. लहान मुलांना तुम्ही फार कन्व्हिन्स करू शकत नाही की अहो हे बघा याच्यातनं आम्ही असं वापरलंय, हा राग बघा कसा वापरलाय. लहान मुलांना ते आवडतं की आवडत नाही इतकं स्वच्छ असतं, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं की मला बोर होतंय मला सोडा, किंवा मला आवडतंय तर ते नाचणार, इतकं ते नॅचरल असतं. आणि लहान मुलं म्हणून संदीप जसं मगाशी म्हणाला फार अनप्रेडिक्टेबल असतात, त्यांच्या मनामध्ये काय येईल. मला कायम वाटतं की लहान मुलं आपल्याला खूप काही शिकवतात. खूप वेळा मी कार्यक्रमाला जातो, एकदा कार्यक्रमाला निघालो तर माझा मुलगा म्हणला की आज जाऊ नकोस, म्हटलं असं नाही तू सारखे हट्ट करतोस खेळण्यांचे, पैसे मिळवायला पाहिजेत ना त्यामुळे मला कार्यक्रमाला जायला पाहिजे. त्याला पटलं. परत 15 दिवसांनी जेव्हा मी बाहेर निघालो तेव्हा तो मला म्हणाला की आता जाऊ नकोस. मी परत त्याला तेच उत्तर दिल्यावर तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि दाखवलं की आता माझ्याकडे भरपूर खेळणी आहेत, आपल्याला पैसे नकोत, तू घरी थांब. अनेक गोष्टी लहान मुलांना कळतात आपल्याला कळत नाहीत. अशीच एक गोष्ट आहे, त्याचं गाणं ऐकवतो की जी गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे ती लहान मुलांना आपल्यापेक्षा जास्त जाणवते. अगदी आत्ताची कथा आहे ही की आपण आजूबाजूला बघतो की आई वडील दोघेही नोकरीवर जातात आणि छोटी मुलं घरी एकटेच स्वतःची करमणूक करत बसलेले असतात. नीज दाट
पहली डोळ्यात तरी घरी कोणी नाही, दूर देशी गेला बाबा गेली कामावर आई, नीज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही, दूर देशी गेला बाबा। सगळ्याच पालकांना मला वाटतं विचार करायला लावणारं हे गाणं आहे। मी एक माझा अनुभव सांगतो, मी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त खूप फिरायचो आणि शूटिंग्स चालू होती, त्यावेळेला एकदा शिल्पा नवलकर आमची मैत्रीण मला म्हणाली की अरे किती बाहेर असतोस तू, तुझी मुलगी आता लहान आहे, तोपर्यंत घरी राहत जा, नाही तर अचानक एखाद दिवशी कन्यादानासाठी शेजारी बसावं लागेल। तेव्हा ते माझ्या एवढं अंगावर आलं आणि त्याच्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा माझ्या परत एकदा अंगावर आलं होतं। त्यामुळे आपण सगळ्यांनी याचा नक्की विचार करावा।